एकजुटीनं आणि एकमतानं काम करा, काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल आहे असं मनोगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे। एकजुटीनं एक दिलानं एक मतानं कामाला लागावं, काँग्रेसला उज्ज्वल भविष्य निश्चित आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं। आपल्या सर्वांनी आजच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की राजीवजी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काँग्रेस पुन्हा दिमाखानं उभी करून दाखवू, पुन्हा एकदा सोनियाजींचे दिवस हे काँग्रेसचे येतील ही प्रतिज्ञा करण्याचा दिवस सुद्धा आजचा आहे असं म्हणलं तरी वावग ठरत नाही। खरं जे इथे खूप चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी नियोजन केलं, प्रणितीताई आमच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये काम करतात, मनापासून काम करणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं पाहिजे। आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आज देशामध्ये एक महत्वाचं नाव आहे, त्यांच्याबरोबर काही राज्यामध्ये जाण्याची संधी मला मिळाली, मला एक त्यांचं लक्षात आलं नाही, खरं त्यांच्याकडून आम्ही ते शिकू शकलो नाही असं म्हणलं तरी वावग ठरत नाही। देशामध्ये कुठेही जा, कोणत्याही शहरामध्ये जा, कोणत्याही राज्यामध्ये जा, मित्रांचा गरारा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या समोर आल्याशिवाय राहत नाही, तो घेऊन टाकतात। चेतन नरोटे आणि प्राध्यापक अशोक निंबरगी यांची चांगली जोड साहेबांनी लावली असं सांगत सुशील कुमार शिंदे यांच्या कार्यशैलीवर प्रकाश झोत टाकला। मी तुमचं आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचं आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आणि प्रणिताई तुमचं अभिनंदन याच्याकरता करतो का तुम्ही अशी भारी जोड लावलेली आहे चेतन नरोटेंची आणि प्राध्यापक अशोकराव निंबरगीकर यांची। आता सोलापूरचं म्हटलं तर मला म्हणावं लागेल खिलारी जोड लावलेली तुम्ही। सुशील कुमार शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य असं की ते सकाळी चालायला उतरायचे आणि 15 किलोमीटर सहज चालायचे ना, आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटायचं रे सुशील कुमार शिंदे साहेब, त्यामुळे तुमचं वयाची चर्चा कोणी कधी करू नये हे माझंही मत आहे जे आपण पूर्वी बोललेले आणि पुन्हा एकदा देशाच्या पातळीला जे नेतृत्व होणार आहेत नेतृत्व करणार आहेत त्यामध्ये सुशील कुमार शिंदे साहेब निश्चितपणे राहणार याची खात्री आहे, फक्त आपल्याला काम करावं लागणार आहे। आता प्रणितताईचं काय सांगा, सभागृहात असंच कधी चुटपुट चुटपुट, परंतु भारत जोडो यात्रेत गंमत पाहिली, भारत जोडो यात्रेत सकाळी पहाटे 6 यात्रा सुरू व्हायची, राहुलजी बरोबर 6 यायचे आणि यात्रा सुरू व्हायची, 6 सुरुवातील 5:30 होतं बरोबर आहे। महाराष्ट्र असा होता की पहाटे 4 पासून 5 पासून हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते दुतर्फाच्या रस्त्याला असायचे। आमदार प्रणिती शिंदे या मनापासून कार्य करत असून भविष्यात एक मोठ्या नेत्या अष्टपैलू नेतृत्व जनतेला लाभेल असंही बाळासाहेब थोरात म्हणाले। इतकी लोटालुटी कोण चिंगरून जायचं, आपल्यातल्या सगळ्यात छोटी म्हणून मी प्रणिताईला म्हणायचो प्रणिताई तू बाजूला थांब बरं 10 वेळा प्रणिताई तू बाजूला थांब, एकदा राहुलजी आले तर हे झुंबड उडायची धक्काबुक्की गोंधळ सगळा, आम्ही सुद्धा बाजूला जायचो म्हणलं नाही आपण काहीतरी आयडिया करून कुठून मागे बसू आणि नंतर पाहायचो जेव्हा चालायला लागायचं 1-2 किलोमीटर गेल्यावर पाहायला मिळायचं की राहुलजी बरोबर चालली पण यात्रा प्रणिताई चाललेली म्हणजे भारत जोडोचं जे गाणं आता चाललंय ना ते जेव्हा तुम्ही गाणं ऐकवता प्रणिताई बरोबर चाललेली तुम्हाला दिसेल भारत जोडो मध्ये इतर राज्यामध्ये सुद्धा आणि एक संपूर्ण देशाला ओळख तारीची ताईची त्यामुळे झालेली आपल्या सगळ्यांना दिसते। मनापासून काम करणारं व्यक्तिमत्व, सभागृहामध्ये भाग घेणारं व्यक्तिमत्व, संघटनमध्ये काम करणारं असं व्यक्तिमत्व प्रणिताईच्या नेतृत्वाच्या रूपानं आपल्या सगळ्यांना मिळालं याचा आनंद मला आहे।